नागपूर विमानतळावर 2 किलो 937 ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आलेला आहे. 8 कोटी 81 लाख ड्रग्जची किंमत आहे. एकाला अटक करण्यात आली आहे तर कस्टम विभागानं ही मोठी कारवाई केली आहे. नागपूर विमानतळावर 2 किलो 937 ग्रॅम इतकं ड्रग्ज पकडण्यात आलेलं आहे आणि कस्टमनेही सर्वात मोठी कारवाई केलेली आहे. नागपूर विमानतळावर ही कारवाई करण्यात आलेली आहे. 2 किलो 937 ग्रॅम ड्रग्ज हे जप्त करण्यात आलेलं आहे आणि या ड्रग्जची किंमत 8 कोटी 81 लाख इतकी आहे. याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत जोडले गेले. जितेंद्र, नागपूर विमानतळावर ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. जवळपास 2 किलो 937 ग्रॅम इतकं ड्रग्ज जप्त करण्यात आलं. काय अधिकची माहिती आहे? प्राप्त माहितीनुसार चेन्नई येथील एक रहिवासी आहेत. 45 वर्ष पॅक्स असं या व्यक्तीचं नाव आहे आणि 4 एप्रिलला हे 3 वाजता युगांडाहून दोहा मार्गे कतर एअरवेजच्या विमानाने नागपूर विमानतळावर आला होता. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला ग्रीन चॅनलवरून जात असताना अडवले. त्यानंतर त्याच्या वर्तनावरून त्याची कसून तपासणी करण्यात आली तर त्याच्या सामानात एक डमी प्रोपेलर आणि 2 प्लेट आकाराच्या डिस्क संशयास्पद वस्तू सापडल्या होत्या. त्या ज्या उघडल्या त्यानंतर डिस्कमध्ये पांढऱ्या व पिवळ्या रंगाचे पावडर भरलेले आढळून आले होते. त्यानंतर त्याची तपासणी करण्यात आल्यानंतर ते ड्रग्ज असल्याचं तपासात समोर आलं आणि त्या आधारे त्या व्यक्तीला सध्या अटक करण्यात आलेली आहे. मात्र ही मोठी कारवाई आतापर्यंतची, कारण तब्बल 2 किलो 937 किलो अंमली पदार्थ, 8 कोटी 81 लाख रुपयांचं हे मोठ्या प्रमाणात एवढं ड्रग्ज सापडलेलं आहे. त्यामुळे ही आतापर्यंतची नागपूर विमानतळावर मोठी कारवाई अशीच म्हणावी लागेल. धन्यवाद जितेंद्र तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. Thank you.